मसवड सातारा रोड हा जीवनावश्यक असणारा मार्ग होता, परंतु या 2 वर्षात सातारा मसवड रोडच्या ठेकेदार मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकाने आणि कंपनीच्या कर्मचारी नागार्जुन व नारायण आणि त्यांचे सहकारी यांनी सर्वांनी मिळून हा महामार्ग म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी जसा मृत्यूचा सापळाच तयार केलेला आहे. या महामार्गावर या कंपनीच्या निकृष्ट कामामुळे व शासनाच्या नियमानुसार कोणत्याही सोयीसुविधा नसल्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत, त्याच्या तक्रारीही झाल्या आहेत. परंतु या भागातील सर्वच प्रशासकीय अधिकारी या कंपनीच्या मालकांना विकले गेले आहेत, त्यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. ही तिचे असणारे जे काही पती अपघाती निधन झाले, आजची असणारी परिस्थिती आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रशासनानं या गोष्टीकडे फार गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर कंपनीच्या माध्यमातून किंवा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जर असहकार्य होत असेल आणि जर कुठं सहकार्य करण्याची भूमिका त्यांची नसेल, तर निश्चितपणे आमचे नेते माननीय सुनील काटकरदादा यांच्या माध्यमातून हा प्रश्न महाराज साहेबांच्याकडे जाईल आणि त्यांच्याजवळ हा प्रश्न गेल्यानंतर निश्चित यातून काही ना काहीतरी मार्ग मिळेल. तरी असणाऱ्या प्रशासनानं याबाबत कठोर भूमिका घेऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन सहकार्य करावं, अन्यथा आम्ही सर्व दोन्ही गावचे असणारे गावातील लोक हे माननीय छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्याकडे जाऊन या गोष्टीबाबत असणारी तक्रार करणार आहे. धन्यवाद. माझं नाव संतोष क्षीरसागर आहे. मी देवडीतील रहिवासी आहे. तर 15/5/2019 आमच्या मामाच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि हा फक्त कंपनीच्या चुकीमुळे झाला. म्हणजे रस्त्यावर कुठं फलक नाही आहे, कुठून रस्ता डायव्हर्ट केला आहे तिथं काय डायरेक्शन नाही आहे. तर हा ॲक्सिडेंट रात्री 11 वाजता झाला. त्यानंतर जिथं जे पंचनामा झाला हाही पंचनामा म्हणजे आम्हाला काही माहीत नाही किंवा आम्ही तिथं माहिती विचाराय गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळी उडवणीची उत्तरं देते. त्यानंतर आम्ही कंपनीला विचाराय गेलं तर कंपनीसुद्धा आम्हाला म्हणजे असंच आरेरावकीची भाषा करती आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे की फक्त झालेल्या गुन्ह्याला आमचा माणूस तर गेला आहे, आता अजून अशी किती माणसं जाणार. माझ्या माहितीनुसार आजपर्यंत जवळजवळ 15 जण तिथं मृत्युमुखी पडलेले आहेत. असे बरेच गुन्हे दाखल आहेत तिथं. पण हे काहीतरी ॲक्शन व्हावे. आज आम्ही कलेक्टर मॅडमना भेटायला गेलो, त्यांनाही निवेदन आम्ही दिलं त्याची आत्मनाथ आजची तारीख होती. त्यानंतर आम्ही तिथं गेलो की त्यांना ही सगळी घटना सांगितली. ते म्हणले आम्ही की 2 दिवसानंतर तिथं तुम्हाला हे करतो. त्यांनी पण आश्वासन दिलं. तिथं आम्ही SP मॅडमना पण भेटलो. त्याही म्हणलं की या गुन्ह्याची तात्पर्याने म्हणजे गांभीर्याने आम्ही लक्ष देतो. पण आता हे नुसते आश्वासनावर कसं चालणार, आम्हाला न्याय कोण देणार.